चला ना माई बाप, निश्चित तुम्हाला मी शिवचरित्र सांगणार आहे. मी तुम्हाला एक वीररस सांगणार आहे आणि एक वीरहरस सांगणार आहे. हे दादा, आणि ज्यावेळेस वीररस सांगेल ना त्यावेळेस आपल्या अंगावर काटा असेल, आणि ज्यावेळेस वीरहरस सांगेल ना तर माई बाप आपल्या मावळ्यांसाठी आपल्या डोळ्यात पाणी असावं बरं का, इतकं सुंदर काम आपल्यासाठी करून गेले. माय बाप, छत्रपती शिवाजी राजांचं कार्य खरंच जबरदस्त आहे. लोक विचारतात का सांगायचं शिवचरित्र कीर्तनात, शिवाजी महाराज काय देव होते का? कीर्तनात देवाचं संतांचं चरित्र सांगायचं असतं. हे दादा, माझे छत्रपती शिवाजीराजे देव नव्हते, पण माझे छत्रपती शिवाजीराजे होते ना म्हणून आमच्या मंदिरातील देवा शिल्लक आहेत. लक्षात घ्या, माझ्या राजांचे असणारे बोट आहे. छत्रपती शिवाजी राजांविषयी सांगणारच शिवचरित्र हे मुळमुळीत सांगण्याचा विषय नाहीये. शेवटाला आलो माय बाप, सगळ्यांनी लक्ष देऊ नाही का, काय बलिदान आहे आणि भाग्यवान आहोत आपण. या ठिकाणी इथं पदस्पर्श झालीत राजेंची. मला सांगायला आवडेल या ठिकाणी शिवचरित्र हा मुळमुळीत सांगण्याचा विषय नाही. अगदी ओघानं का ते असं सांगायचंय का? राजे म्हणा, मासाहेब म्हणले, राजा दिसतोय का तो कोंढाणा? आणि राजा सांगताय, दिसतोय मासाहेब. मग काय विचार आहे, तानाला म्हणणार जाणार आहे का, मग येणार आहे का ताना? बघू आता, मामा जर आला तर मामाला बी घेऊन जाईल, असं आहे का ते? बघू सूर्य काय म्हणतोय, सूर्याचं म्हणलं जायचं तर मग जाऊ, असं आहे का ते? अरे राजगडावर मासाहेब जिजाबाई त्यांनी राजा विचारतात दिसतो का राजा कोंढाणा? मासाहेब विचारतात राजा दिसतो का तो नाना? राजा सांगतात हो मासाहेब दिसतो ना राजा, त्या कोंढाण्यावर फडकणार ते दुश्मनांचं निशाण दिसतं का? मासाहेब दिसतं ना राजा, तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आग्रह असावी मासाहेब. राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोंढाण्यावर, राजा या कोंढाण्यावर. अरे प्राण जाय पर वचन न जाय, राजांनी शब्द दिला बर का? हे माय बाप, शिवचरित्र लक्ष देऊ नये का? कोण सांगतंय शिवचरित्र हे महत्वाचं नाहीये? मी मगाशी सांगितलं ही दाढी कुणाची आहे? राजेंच्या मावळ्याची. कसला होता सावर्डेकर महाराज अफजल खान, 7.5 फुटाचा? अरे लई खतरनाक होता रे. हे माय बाप, अरे आया तो अफजल, इस स्वराज्य का सपना मिटाने इस महाराष्ट्र के माटी में, लेकिन मेरे छत्रपति ने घुसा दिया ये भगवा उसके छाती में. माझ्या राजाचं काम होतं दादा. हे काय लय भारी वाटावं म्हणून सांगत नाही, बलिदान जा इकडं तर अंगावर काटा येईल. हे एक येड तर काय म्हणलं तिकडं, म्हणलं हम घर घर में अफजल पैदा करेंगे, हम घर घर में अफजल पैदा करेंगे. त्याचं नाव नाही घेत तिथं. आता त्या दिवशीच जाऊन औरंगजेबाच्या समाधीवर तिथं जाऊन नतमस्तक झालं. त्याला कळायला पाहिजे अरे तू हायस कुठं. मी काही भीतभीत नाही कुणाला, माझं प्रत्येक कीर्तन शेवटचं म्हणून असते. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच यमहा करणे काम बीजवार व्हावे नाम दादा. जाऊन इथं काय कुठली जात आहे का बरं? अफजल खान कुठल्या जातीचा आहे का? छत्रपती शिवाजी राजांचं युद्ध काय जाती विरोधात होतं का? तर मुस्लिमांच्या विरोध, काही लोक म्हणतात राजे मुस्लिम विरोधात होते. राजे कधीच असं नव्हते. राजे मुस्लिमांच्या विरोधात ही युद्ध नव्हती दादा. ही युद्ध कशासाठी होती? ही स्वराज्यासाठी सत्तेसाठी युद्ध होती. ही कुठल्या धर्माच्या विरोधात युद्ध नव्हती, लक्षात घ्या. राजे कधीच मुस्लिमांच्या विरोधात नव्हते. अरे शिवरायांच्या छायेखाली नवती कशाची वान आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते दादा. माझ्या राजाचं कार्य सांगणार आहे. आता मला सांगा ना, औरंगजेबासमोर झुकला पाहिजे होतं का? अरे धर्मवीर संभाजीराजे पूर्ण आयुष्य व्यतीत केलंस, या ठिकाणी चमडी सोडले गेली, डोळे काढले गेले, जीभ कापली गेली रे, पण शेवटपर्यंत न झुकणारा जगातील एकमेव राजा म्हणजे धर्मवीर संभाजीराजे भोसले दादा. कधी झुकले नाहीत. अरे मोडेल पण वाकणार नाही, सांगणार हा माझा राजा होता. तानाजी मालुसरेंचं बलिदान आहे दादा. काय बलिदान आहे या लोकांचं? काय आपल्यासारखी जगलीत काही माणसं? घाबरलीत काही मरणाला? राजा सांगतायत मासाहेब येत्या अष्टमीला कोंढाणा घेणार आहे. मासाहेबांनी सांगितलं राजा घेणार ना, वचन दिलं मासाहेब, स्वराज्य रक्षकाचं वचन आहे. तेवढ्यात तानाजी मालुसरे त्या ठिकाणी सदरेवर आले, रायबाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला आलं. राजा रायबाचं लग्न काढले तुम्हाला यावं लागल बर का? अरे ताना, अरे लई आनंदाची बात आहे, तुझ्या लेकराचं लग्न माझ्या लेकराचं काही वेगळं आहे का? अरे येणार ना हा राजा, सांग ना ताना कधी हे लग्न. राजा येणार ना पण, अरे बोल ना ताना. राजा येते अष्टमीला लग्न आहे. आणि गड कधी घ्यायचा होता? येते अष्टमीला मासाहेबांना सांगितलेलं. राजा येणार ना? राजा सांगतात येताना नाही जमायच रे. अहो राजा आता काय म्हणला? दोन तोंडाने बोलता. आता तर म्हणला माझ्या लेकराचं लग्न तुझ्या लेकराचं काही वेगळं आहे का? आता म्हणता जमायचं नाही. येताना अरे मासाहेबांना विचार का जमायचं नाही? मी सांगतो ना राजा, तुम्ही जर नसाल तर माझ्या रायबाचं लग्न होणार नाही. राजा राजा तुम्ही माझ्या रायबाच्या लग्नाला हवंय राजा येताना. अरे सांगितलं ना तुला नाही जमायचं. राजा सांगा ना का?
त्या दिवशी मला मोहिमेवर जायचंय. राजे मग नाही येणार तुम्ही, तुम्ही येणार नाही तर राईबाचं लग्न व्हायचं नाही. राज येताना ऐकून घेणार कोंढाण्यावर जायचंय. महासाहेबांना शब्द दिलाय, जोपर्यंत कोंढाण्यावर भगवा फडकत नाही ना तोपर्यंत महासाहेबांचं मन बेचैन होईल. येताना राज तुम्ही तर आशीर्वाद द्यायला माझ्या पोराला पाहिजे, मग असं करायचं का? राज तुम्ही तर येणार नाही ना, मग असं करायचं का? मी जातो ना कोंढाण्यावर आणि तुम्ही जाणार राईबाच्या लग्नाला. हे दादा हे सोपं होतं का बोलणं? कोण बाप म्हणीन? बाप म्हणीन 35 वय झाले पोराचं लग्न ठरलं ना, आता कसं तरी ठरलं आणि आता म्हणतो राज मोहिमी उजा. काय म्हणत होता राज? हे माय बाप अंतकरणातून ऐका, अंतकरणातून सांगेल. राजा सांगतायत येताना अरे जमायचं नाही, कुठं जायचंय? अरे सिंहगडावर कोंढाण्यावर जायचंय. अरे तुला माहिती का कुणी राखला कोंढाणा? अरे कोंढाणा राखला उदयभान राठोडानं. अरे लई खतरनाक आहे, कडवा रसपूत आहे. 7 फुटाचा एक वार केला की 10 जण खलास करतो, एक वार केला की छतर सोलतो, एक वार केला की अरे जबरदस्त असा उदयभान ढाल तोडतो. इतकी खतरनाक ताकद आहे. ताना तुला नाही जमायचा, उदयभान नाही झेपायचा. अरे असू द्या की तो उदयभान खतरनाक राज, अरे असू द्या की जबरदस्त राज. असेल 7 फुटाचा एका वरात 10 जण खलास करत असेल, एका वरात छातर सोलत असेल राज. पण हा तानाजी या महाराष्ट्रातल्या मातीचा आहे. ध्यान येणा जातो हा ताना आणि ठेवतो तो गोंडाने. ध्यानाजी राज, राजा सांगताय ताना अरे वेडायस का? अरे समजत का ताना काय बोलतोयस? राज मला काही माहिती नाही हो. ध्यान राजा येडा. राजा सांगताय ताना जमायचं नाही. अरे राईबाचं लग्न आहे, लेकराचं लग्न आहे, सोडून जाणारेस का? अरे हळदी लागली वरबा पैतो येताना. अरे बोल ना मग राजो, होणार नाही माझ्या राईबाचं लग्न. हे माय बाप लक्ष देऊन ऐका, शेवटाला आलो मी, झालंय माझं कीर्तन. राज अरे होईल मला माहिती आहे, मग होणार नाही का? राज होईल की माझ्या राईबाचं लग्न? मी कुठं म्हणतो होणार नाही? अरे पण तू बहा पैस ना येड्या. ओ राजा होईल की माझ्या राईबाचं लग्न? राज कोण म्हणलं होणार नाही? राज होईल की माझ्या राईबाचं लग्न? पण ऐका ना राज, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या राईबाचं. त्या येडा राज जातो हा ताना आणि घेतो तो कोंढाणा. हे माय बाप अगदी शेवटाला आलो बरं का? लक्ष देऊन ऐका, डोळ्यासमोर प्रसंग आणा. आणि या ठिकाणी तानाजी म्हालुसरे सांगतात, राज नाही देणार का जीडा? राज द्या ना जीडा. राज सांगतायत येताना नाही जमायचं रे. तानाजी मालुसरे प्रसंग डोळ्यासमोर आणा. गुडघ्यावर बसला ताना, पदर पसरला राजाच्या समोर. राज आयुष्यभर या दोन हाताने तुमची सेवा केली, आजपर्यंत काहीच नाही मागितलं, आज मागणार आहे. देणार ना राज? येताना वेड्या गुडघ्यावर बसलास रे, कशासाठी? राज देणार ना? पण ए माय बाप अरे पदर पसरला माझ्या तानानं राजा समोर. बोल ना ताना काय हवंय रे? राज लई सेवा केली बरं का, लई युद्धात मदत केली, आजपर्यंत काही मागितलं नाही, आज मागणार आहे. देणार ना? बोल. या राजाच्या देहातला प्राण जरी मागितलास तरी हा राजा तुझ्यासाठी अर्पण करेल. मागणं ताना काय हवंय? हो राज तुमच्या देहातला प्राण नको जी. अरे तुमच्या देहातला प्राण तुम्ही या तानासाठी देणार की? राजा 10 वेळा देणार मला माहितीये राज. राज तुमच्या देहातला प्राण नको राज, पण मी जे मागतोय ते द्याल का? राज सांगतात वचन दिलं ताना बोल. राज तुमच्या देहातला प्राण नको राज, फक्त ही कोंढाण्याची मोहीम या तानाच्या पदरी घाला राज. ध्यानाजी राज हिडा, राजाच्या डोळ्यातच पाणी आलं, काय मागितलं ताना? आणि आता वचन दिल तो प्राण जाय प्रवचन न जाय. विडा घेतला दादा आणि हातावर ठेवला बरं का? ओ महाराज हातावर विडा ठेवला तानाच्या, जाताना यशस्वी हो. वेड्या मला वाटलं काय मागशील रे, आधी वचन घेतलंस का रे? तुला माहितीये का मरण्याच्या साठी मायबाप आधी वचन घेणारा माझा ताना होता, जो मृत्यूच्या तोंडात निघाला होता. त्याला आधीच माहिती होतो तो परत येणार नाहीये, आधीच माहिती होतो परत येणार नाही. निघाला ना ताना, निघाला ताना. सूर्यजी मालुसरे शेलार मामा बरोबर होते, ही सगळी मंडळी गेली होती. तानाजी मालुसरे सावर्डीकर महाराज खाली उतरले होते, गडावरून उतरत होते. एक गोष्ट लक्षात आली बरं का दादा? परत तानाजी मालुसरे फिरले आणि वरती आले. ओराज एक गोष्ट राहिली आहो, लक्षातच नाही आलं तुम्हाला मागायची. अरे मृत्यू मागितला वेडे, आता काय मागतोस? आता काही नाही देणार मी, जा. राज ध्यानाजी एकच गोष्ट मागतो. काय मागितलं? आमदारकीचं तिकीट मागितलं का? आता लक्ष देऊ नाही का? राजा देणार ना? बोल ना काय हवंय? राजा तुम्ही नाही का मग अशी म्हणला नव
तो उदय भान साडेसात सव्वा सात फुटाचा आहे. एक वार केला की छातड सोलतो, रक्त भंबाळ शरीर करतो. यदा कदाचित त्या उदय भानाचं माझं युद्ध झालं राज, आणि केलास त्या उदय भानाने या तानाच्या देहावर वार, आणि पडलास धारा तीर्थ या तानाचा देह, आणि गेलास देहातला प्राण. पहा प्राण जाण्याच्या आधी या तानाच्या देहाला कडकडून मिठी मारायला घालणाराच. तसं तानाच्या डोळ्यात पाणी आले रे, राजाच्या डोळ्यात पाणी आले, कडकडून राजाने मिठी मारली. मायबाप, मला वाटतं या मावळ्यांसाठी जर आपल्या डोळ्यात पाणी असेल ना, तर याच्यापेक्षा मोठं भाग्य काहीच नाहीये. का नाही रडावं रे मावळ्यांसाठी? अजूनही माझा तान आहे, अजूनही माझा संभाजी राजा आहे, अजूनही बाजीप्रभू देशपांडे, अजूनही शिवाकाशीद आहे, अजूनही वीरबाजी पासलकर आहेत, अजूनही हिरोजी इंदलकर सारखी माणसं आहेत जे बांधकाम प्रमुख होते राजांच्या. ओ राजे, निघाला भर कथाना, राजांनी मिठी मारली होती. आता ऐका ना राजा, जातो बर का सावडेकर महाराज, माहिती तहान नवी होता, आता परत नाही येणार. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, 2 मिनिटं सोबत चला फक्त. मला माहिती आहे 12 वाजायला आलेले, पण रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत लढले, देहावर भार घेतले त्यांनी. तुम्हाला माहिती आहे का आपल्या डोळ्यात का पाणी यावं? ते तिथं लढले म्हणून आपण इथं कीर्तनाला बसलोय, नाही तिथं बसलोच नसतो दादा. म्हणून आपल्या डोळ्यात अश्रू यावे त्यांच्यासाठी. घरी गेला बर का ताना? बोलो महाराज, तानाजी मालुसरे घरी गेले, आणि ज्यावेळेस घरी गेले ना, सावित्री ओळखत होती, विचारती जावं लागल का हो? थांबना अजून 2 दिवस, राहिबाचं लग्न आहे, मंडप सजलाय हो, लेकरू लई प्रेम करत, सारखं म्हणतो बाप पाहिजे लग्नात अक्षत टाकायला, तुम्ही जर नसाल ना एकटं पडेल लेकरू. हे सावित्री, डोळ्यात पाणी कशाला? अगं वीर योद्ध्याची पत्नी आहे, डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे ग. कुठे माझा राहिबा? बोलव ना त्याला. राहिबाला समोर बोलवलं, हे राहिबा रडणारेस का वेड्या? वीर योद्ध्याचा पुत्र आहेस, रडायचं नाही बर का? माहिती राहिबाला होत की ताना निघाला पण परत येणार नाही दादा, एवढं शूरवण, एवढं शौर्य. येताना राजांना शब्द दिलाय बर का राहिबा? बाबा नाहीये तुम्ही लग्नात माझ्या, मला नाही दुःख वाटत बाबा, पण मला वाटलं होतं तुम्ही मला आशीर्वाद द्यायला याल, म्हणून तुमच्या समोर आज शेवट झालो. माहिती राहिबाला झालं होत, माहिती राहिबाला झालं होत की आता परत माझा बाप येणार नाहीये. हे राहिबा, येड्या डोळ्यातलं पाणी पूस वेड्या, वीर योद्ध्याचा पुत्र आहे, अरे किती भाग्यवान आहेस राहिबा, अरे लई भाग्यवान रे राहिबा. अरे मी तुझा बाप आहे, मला माहिती आहे रे बाप पाहिजे पोराच्या लग्नात, मला नाही येतं यायचं तुला माहितीये, पण ऐक ना राहिबा, अरे माझ्यापेक्षा तू लई कितीक पटीने भाग्यवान आहेस, मला नाही यायला जमणार तुला आशीर्वाद द्यायला. पण हा तानाजी मालुसरे ज्या स्वराज्य रक्षकावर, ज्या छत्रपती शिवाजी राजावर नितांत प्रेम करतो ना, तो छत्रपती शिवाजी राजा तुला आशीर्वाद द्यायला येणार रेड्या, एवढा भाग्यवान आहेस तू. राजाने शब्द दिलाय, मी जाईल राहिबाला आशीर्वाद द्यायला. डोळ्यात पाणी आलं रे राहिबाच्या, जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा दादा. निघाला ना इकडं, अरे मृत्यूच्या तोंडात ये मायबाप, हा लाखातला शब्द बोलून जातो, सोबत घेऊन जा. आजही माझा ताना जिवंत आहे. तुम्ही म्हणाल कुठे ताना दिसत नाही महाराज, कुठे? निघाला होता माझा ताना, गेला माझा संभाजी राजा, तिथं पडला. सांगणारे तुम्हाला बाजीप्रभू देशपांडेंचे तुकडे तुकडे झाले. सांगणारे मी तुम्हाला, आज हे मावळे आहेत या भारताच्या सीमेवर लढणारे सैनिक, म्हणजे माझे तानाजी मालुसरे आहेत दादा. अगदी हृदयातून सांगतोय ना, मला असं वाटतं मी शिवचरित्र जेवढं सांगतो त्याच्यापेक्षा जास्त जगणं पण गरजेचं आहे. मी अगदी तुम्हाला लई भारी वाटावं म्हणून नाही रे, पण आलं पाहिजे यांच्यासाठी आपल्या डोळ्यात पाणी. ताना लढत होता, 500 मावळे बरोबर होते, समोर उदयभान होता, उदयभानाला फाडायचं होतं मायबाप. अरे 7-7 फुटाचा उदयभान समोर होता, 2000 सैनिक बरोबर होते त्या उदयभानाबरोबर, पण 500 मावळ्यांनी 2000 सैनिक या ठिकाणी 1700 सैनिक मारले होते. 200 सैनिक राहिले, 1700 म्हणजे 300 दुश्मन राहिले. गड घेतला होता पण उदयभानाला जाग आली होती. तानाजी मालुसरे समोर उभे होते, सूर्या सांगत होता दादा अरे अंगावर लई जखमा झाल्यात, आता एकही वार व्हायला जागा शिल्लक नाही दादा, आता तरी दे हातला प्राण सोड दादा. एवढा वार झाले होते की दुश्मनांनीच वार केले होते, अजून उदय भान आला नव्हता. आणि ज्यावेळेस उदय भान समोर उभा राहिला ना मायबाप, अरे अंगावर काटा आला सूर्याच्या, दादा सोडणारे दे हातला प्राण. अरे सैताने तो उभा कापीन, हे सूर्या अरे राजाला शब्द दिलाय, जोपर्यंत गवताची गंध पेटत नाही आणि कोंढाण्यावर भगवा फडकत नाही, हे सूर्या, आणि जोपर्यंत या उदय भानाला उभा कापत नाही तोपर्यंत या देहातला प्राण सोडत नाही, इसका बोलतो कमिटमेंट मायबाप. अरे प्राण जाय पर वचन न जाय,
सपकर उदय भानाच्या हृदयात तानाजी मालुसरेंचा वार आणि उदय भानाची शमशेर तानाजी मालुसरेंच्या हृदयात एकाच वेळी दोन्ही मावळे ठपकन खाली पडले आणि दोघांच्याही देहातला प्राण गेला, पण आधी उदय भान गेला आणि तानाजी मालुसरेंचा देह धडधड करू लागला. सूर्या बघ ना काही तेज आलंय माझ्या चेहऱ्यावर, राजा भुकुट पर्यंत आलाय, गेला होता माझा ताना, गेला माझा सैनिक, गेला होता देहातला प्राण.